अनेक कोरोनाबाधित रुग्ण सध्या होम आयसोलेशनचा पर्याय निवडतात, पण होम आयसोलेशन कुणी करावं आणि होम आयसोलेशनमध्ये असताना रुग्णांनी आणि त्याच्या नातेवाईकांनी कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. काही वेळा आपल्याला असे निदर्शनास येतं की होम आयसोलेशनमध्ये असणारे काही रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक हे बाहेर फिरताना आढळतात. ही गोष्ट कटाक्षानं टाळली पाहिजे, कारण ही गोष्ट रुग्णाच्या कुटुंबियांसाठी आणि समाजातील इतरांसाठी रोगाचा प्रसार करणारी धोक्याची घंटा ठरू शकते. आता होम आयसोलेशन हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच केलं गेलं पाहिजे. होम आयसोलेशन कुणी करावं, तर ज्यांच्या घरी रुग्णासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था आहे, रुग्णासाठी स्वतंत्र टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे किंवा संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह आहे, अशा लोकांनी होम आयसोलेशनचा पर्याय निवडायला हरकत नाही. जर एकच टॉयलेट वापरणं गरजेचं असेल तर रुग्णानं टॉयलेट वापरल्यानंतर त्याचं योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण होणं तितकंच आवश्यक आहे. ज्यांच्याकडे अशी स्वतंत्र खोलीची किंवा स्वतंत्र टॉयलेट बाथरूमची व्यवस्था नसेल अशा व्यक्तींनी शासनानं तयार केलेल्या कोविड केअर सेंटरचा उपयोग करणं जास्त हितावह आहे. होम आयसोलेशनमध्ये असताना रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय यांनी सतत मास्क वापरलाच पाहिजे. अगदी जेवताना किंवा झोपताना मास्क काढता येईल, पण त्यावेळी रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय एकमेकांच्या संपर्कात नसावेत याची खबरदारी घेतली पाहिजे. रुग्णाशी संपर्क येणं अगदीच अनिवार्य असेल तर दोघांनीही मास्क लावलेला, म्हणजे रुग्ण आणि त्याचा कुटुंबीय या दोघांनी मास्क लावलेला असतानाही दोघांमध्ये किमान 6 फुटांचं अंतर राखलं गेलं पाहिजे. यावेळच्या कोरोनाच्या लाटेमध्ये आपल्याला बघायला मिळतं की कोरोनाची इन्फेक्टिव्हिटी किंवा प्रसार होण्याची क्षमता खूप मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे रुग्णाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांनी 5व्या किंवा 7व्या दिवशी स्वतःची कोरोना चाचणी करून घेणं हे नक्कीच फायद्याचं आहे. होम आयसोलेशनमध्ये असताना रुग्ण ज्या वस्तू वापरत असेल, म्हणजे ते जेवणाचं ताट असेल किंवा टॉवेल असेल किंवा कपडे असतील, या सगळ्या गोष्टी साबणाच्या पाण्यानं धुवून घेतल्याशिवाय कुटुंबातील इतर व्यक्तींनी त्या वस्तूंना स्पर्श करू नये. हा होम आयसोलेशनचा कालावधी किमान 10 दिवसांचा असावा, किंवा 10 दिवसांनंतरही रुग्णामध्ये जर लक्षणं आढळून येत असतील तर ती लक्षणं नाहीशी होईपर्यंत हा होम आयसोलेशनचा कालावधी असला पाहिजे. रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असताना कुटुंबातील इतर सदस्यांनी सुद्धा बाहेरच्या जगाशी खूप जास्त संपर्क येणार नाही, किंवा संपर्क जर अनिवार्य असेल तर त्यावेळी मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग हे पाळलं जाईल याची खबरदारी घेतली तर नक्कीच हा रोगाचा प्रसार होण्यापासून आपण त्याला अटकाव करू शकतो. होम आयसोलेशनमध्ये असताना डॉक्टरांच्या सतत संपर्कात राहणं गरजेचं आहे. डॉक्टरांनी जी औषधं लिहून दिलेली आहेत त्या औषधांचा नियमितपणे वापर करणं गरजेचं आहे. व्हॉट्सअपच्या आधारे आलेली काही माहिती असेल किंवा कुणा ओळखीच्या माणसाने सांगितलेली काही माहिती असेल याच्या उपचार पद्धतीवर पूर्णपणे विसंबून राहू नका. डॉक्टरांनी जी कोरोनासाठी आपल्याला औषधं दिलेली आहेत त्या औषधांचा योग्य प्रकारे नियमितपणे वापर करा. त्याचबरोबर होम आयसोलेशनमध्ये असताना रुग्णानं आपला आहार संतुलित ठेवावा, ज्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असावं, ज्या गोष्टींमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळतं, म्हणजे आवळा असेल किंवा लिंबू असेल, संत्र असेल, मोसंबी असेल, अशा गोष्टींचा जास्तीत जास्त आहारात समावेश करावा. शरीरातलं पाण्याचं प्रमाण हे कायम राखलं पाहिजे, त्यामुळे थोड्या थोड्या अंतरानं सतत कोमट पाणी रुग्णानं पीत राहिलं पाहिजे. दिवसातून 3 वेळा वाफ घेणं असेल, मिठाच्या किंवा हळदीच्या पाण्यानं कोमट पाण्यानं गुळण्या करणं असेल, या गोष्टी रुग्णानं सतत केल्या पाहिजेत. पण त्याचबरोबर अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे रुग्णानं स्वतःचं मॉनिटरिंग नियमितपणे केलं पाहिजे आणि ते मॉनिटरिंग डॉक्टरांना व्यवस्थित रोजच्या रोज कळवलं पाहिजे. जर होम आयसोलेशनमध्ये व्यवस्थित काळजी घेतली, योग्य वेळी योग्य पद्धतीने उपचार केले तर 97 ते 98% कोरोनाचे रुग्ण हे पूर्णपणे बरे होतात. त्यामुळे घाबरू नका, काळजी घ्या, सुरक्षित राहा.